हाय नमस्कार मित्रांनो, मी कोकणचं मुंबई किरकी तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मुंबई किरकी या मराठी युट्यूब चॅनलवरती आणि आपल्या नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज मी आता घरी आहे। हे बघा, इकडे आतमध्ये आई आहे आणि आता मी घरी आहे। तर इकडनं आता आमच्याच गावचं म्हणजे आमचं नमन आहे आज। तर हे विरारलाच आहे नमन आणि तिकडे जाणार आहे आज कामावरनं। थोडा लवकर आलो आहे घरी आणि बाकी अग्नी वगैरे आज त्या नमनामध्ये सिंगिंगसाठी आहे, स्वतः गाणार आहे त्या नमुनामध्ये। आणि माझ्या बहिणी वगैरे गेल्यात, पप्पा पण गेलेत। आता फक्त घरी आई आहे आणि माझ्या सासूबाई म्हणजे अवनीची मम्मी येते, तर ती सुद्धा येणार आहे। तर आम्ही आता इकडनं जाणार आहोत नमन बघायला। तर मित्रांनो, आपल्या नमुनाची व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही, आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण या व्हिडिओमध्ये आपण हे ब्लॉग बनवणार ते पार्ट पाडणार आहोत, कारण नमुनाची खूप मोठी व्हिडिओ होईल। तर आपण या व्हिडिओमध्ये पार्ट पार्ट असे करणार आहोत, पहिला पार्ट दुसरा पार्ट असे बघूया आजचं कसं होतंय ते, पुढे जसं शूट होईल तसं। तर व्हिडिओमध्ये मित्रांनो शेवटपर्यंत बनून राहा आणि आमच्या नमनाचा तुम्ही सुद्धा आनंद घ्या। चला तर मग जाऊया आपण आता नमनाकडे। थोडं ठरलेल्या टाइमपेक्षा थोडं लेट झालं। इकडे बघा, मामी आहे आणि मम्मी आहे निघालेला। चला चला, तर तयार झालेले आहेत दोघी पण, मी आता निघालोय। थोडंसं लेट झाले असं मला तरी वाटतंय, बघूया आता। तर गाईज आलो इकडे आणि इकडे आपला भाऊ आहे, भाई यश, आणि इकडे आमचे सगळे भाई आहेत इकडे उभे, आरेकर मंडळी। तर आमच्या इकडे धुडवलीकर हे काय, इकडे सगळा इकडे चालू आहे सगळे तिकीटचं वाटप, तिकीट चालू आहे इकडे। विचारलं तर हे बघ, ये बाहेर ये तू, तर इकडे तिकीट देत आहेत। मी आतमध्ये अजून एंट्री व्हायची माझी बाकी आहे आणि आता जातोय मी आतमध्ये, बघूया। तर असा आहे हा हॉल, इकडे प्रथमच बाप्पाचं दर्शन आणि बघू शकता इकडे सगळे बसलेत, चेअर मांडलेत। आणि इकडे विकास भाऊ आहे आपला, ह्याचं पण चॅनल आहे, बस मजा येत। आणि इकडे सगळे ओळखीचे भेटत आहेत, काय बोलते, सगळे ओळखीचे आहेत। अरे लेट झालं, तर गाईज इकडे वाट बघतायत सगळे आणि सगळे इकडे ओळखीचे आहे। बघा अंके इकडे भेटलाय, अंकेश, विशाल हुमने, चला इकडे सगळे तयारी चालली, बाबा भेटले तिकडे, आणि सगळे इकडे तयारी चालली। हे बघा ब्लॉग, आकाश सर नाही, मी अजून पण सर नाही, मी सगळे दिसणार आहेत म्हणून आज इकडे आलो ना। माझा घे तिकडे मोदी अण्णा मेकअप करतायत, चाललंय हे बघा इकडे आलंय। तर इकडे पप्पा आहेत, हे बघा इकडे मेकअप केलाय। तर दोन ट्राय आहे रे, सगळे इकडे कलाकार भेटलेत। तर मित्रांनो, हे आहेत आमच्या गावचे शंकर कांबळे, एकदम खूप भारी कॉमेडी कलाकार। असे खूप सारे जण आहेत इकडे जे जुने कलाकार आमच्या नमनामध्ये आहेत, अजून सुद्धा काम करतात, खूप वर्षापासून जे काम करतात। आणि अजून सुद्धा हे तुषार काका आहेत इकडे आणि नमनामध्ये काम करतात हे सुद्धा, हे बबन काका आपले, सगळ्यांना माहीत असेल, खूप जण तुम्हाला माहीत नसेल पण आमच्या गावामध्ये बऱ्याच जणांना माहीत आहे, आजूबाजूच्या आमच्या तालुक्यामध्ये असे सगळे इकडे कलाकार आहेत। नाही ना, मी येतोय पुढे, थांबा जरा इकडे। तर इकडे शरद तयार झालेले आहे सगळे। तर इकडे आमचे जुने कलाकार यशवंत कांबळे, जे फार पूर्वीपासून राधेची भूमिका करायचे नमनामध्ये, गवळणीमध्ये राधा असते तिची। आणि इकडे आमचे बाबा बघा कसे नटलेत, पेंद्या वाकड्याची भूमिका करणार आहे ते, हे बघा। आणि इकडे मोरे काका आहेत, मेकअप आर्टिस्ट, मेकअप करतायत।
चाललंय सगळी तयारी. तुम्ही नमन बघणारच आहात पुढे, बघूया आता. खास दिग्दर्शक, दिग्दर्शक डायरेक्टर, दिग्दर्शक असे चांगले भूमिका निभावणारे आजचे आमचे डॉक्टर आहेत आमच्या गावामधले, दीपक डॉक्टर सर. तर ते सुद्धा आज इकडे आहेत आणि आजच्या खास रियल सांगून हे जे वगनाट्य आहे त्या वगनाट्याचे ते दिग्दर्शक आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे डायरेक्टर केलेलं आहे ते डायरेक्टरने तिकडे. तर आता बघूया आपण बघणार आहोत इकडे नमनाचा कार्यक्रम आमचा. आता ह्याच्या पुढचाही जो पण तुम्ही नमनाचा कार्यक्रम होईल तो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला आमच्या नमनाचा आनंद घेता येईल. इकडे आपले कुंभी युवा अध्यक्ष माधव कांबळे सर भेटलेले आहेत आणि आमच्या गावचे खास नेतृत्व करणारे असे कलाकार तर आहेतच, प्लस कुंभी युवाचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि आपल्या गावघर तालुक्यात सगळीकडे नावारूपाला असलेले असे आहेत ते माधव कांबळे सर. थँक्यू. आणि चांगला युट्यूबर आणि ब्लॉग बनवतो त्याच्यामध्ये आकाश तुझे खूप खूप बरोबर अभिनंदन. हीच संस्कृती, ही जी लोककला सर्वदूर पसरतोय त्याच्याबद्दल तुला शुभेच्छा. थँक्यू सो मच. तर इकडे आमच्या आता नमुनाची सगळी तयारी झालेली आहे ऑलमोस्ट. तर हे आहेत आमच्याकडचे प्रकाश कांबळे, हे फार पूर्वीपासून मावशीची भूमिका करतात आणि खूप मस्त कॉमेडी पात्र आहे. आमच्या राधा मॅडम, प्रिया कांबळे आपले सिस्टर आणि इकडे सगळे झालेले समस्त जोडवलेकरांचा आनंद शिवशंभू नागेश्वर पाहुणे चंडिका कालिका यांच्या समोर नतमस्तक हो. लोकप्रिय दोडवलेकर नमन मंडळ सहर्ष सविनय सादर करत आहोत. कोकणच्या तळ्यामध्ये उदयास आलेला आणि वैभवाच्या शिखरावर विराजमान झालेला एक असत लोककला प्रकार नमन सादर करत आहोत. दोडवलेकरांचा बहुमंडी नमन. तर मित्रांनो, मी तुम्हाला म्हटलं होतं की अवनी सिंगिंग करणार आहे आजच्या शोला. तर हे जे गाणं आहे ते अवनी गाते. तर तुम्हाला अवनीचा आवाज कसा वाटतोय हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगू शकता.